नमस्कार, वेलकम टू साइन इनपुटे. मित्रांनो, बालभारतीचं पुस्तक हे बालपणी आपल्या मनावर एवढा इम्पॅक्ट केलेला असतो की याची आठवण ही आपल्याला नेहमी होत असते. या पुस्तकात आपण जे काही शिकलेलो आहे त्याचा ठसा ह्या आपल्या मनावर उमटलेला असतो. त्यामुळे हे पुस्तक आपल्या सर्वांसाठी अतिशय प्रिय आहे. मी बऱ्याच दिवसापासून इयत्ता पहिलीचे, दुसरीचे, तिसरीचे माझे मी बालपणी पहिल्या वर्गात असताना, दुसऱ्या वर्गात असताना जे शिकलेलो आहे ते पुस्तकं मी शोधत होतो. अक्षरशः बरेचसे बुक स्टोर्समध्ये मी शोधले, ऑनलाईनसुद्धा मी बराच शोध घेतला, पण मला हे पुस्तकं उपलब्ध झाले नव्हते. परंतु आता बालभारतीने हे पुस्तकं आपल्यासाठी ऑनलाईन अवेलेबल करून दिलेले आहे. तसे तर चालू सिलॅबसवरील सर्व पुस्तकं इथे अवेलेबल करून दिलेली आहे. 1 ते 12वीपर्यंतचे सर्व बुक्स हे PDF स्वरूपामध्ये इथे अवेलेबल करून दिलेले आहेत. त्याचा एक व्हिडिओसुद्धा मी तयार केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच आहे की 1969 पासून तर आतापर्यंत जे काही बालभारतीचे पुस्तकं होते, विषय मराठी आणि हिंदी, हे अतिशय महत्त्वाचे पुस्तकं मानले जायचे आणि प्रत्येकाला एक आठवण आपल्या भूतकाळात जाण्यासाठी हे खूप महत्त्वाचे पुस्तक आहे. आपण याला परत आपल्या आठवणींना उजाळा देऊ शकतो. तर हे पुस्तकं कुठून डाउनलोड करायचे ते आपण बघूया. आपल्याला ebalbharti.in या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर इथे बालभारती आर्काइव हे एक टॅब आहे. इथं संग्रह, बालभारती संग्रह, इथे आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्यासाठी हे बुक्स इथे अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. बघा, आपल्याला काही आठवतं आहे का की ह्या बुक्सचे जे कव्हर पेजेस आहे ते कव्हर पेजेस बघा की त्या त्या पिरियडमध्ये कुठल्या प्रकारचे कव्हर पेजेस होते आणि त्यामध्ये कंटेंट हे अतिशय सुरेख कंटेंट होतं. तर यामध्ये इथे सिरीज आहे, सिरीज 1, सिरीज 2, 3, 4 अशा 4 सिरीज आहे. म्हणजे त्या पिरियडमधील हे बुक्स आहेत. तर मला असं वाटतं की सिरीज 1 ही जी सिरीज आहे, 1969 किंवा 70 ही पहिली सिरीज, पहिली आवृत्तीची आलेली असावी. तर त्यावेळेचे हे बुक्स इथं सगळे अवेलेबल आहे. तुम्ही डाउनलोडवरती क्लिक करा, आपल्याला हे डाउनलोड होतील, आपण इथे वाचू शकतो. पहिलीपासून तर 7वीपर्यंतचे हे बुक्स आपल्याला इथे सर्व अवेलेबल आहे. तर सिरीज टूमध्ये त्यानंतर म्हणजे 1984 नंतरचे जे बुक्स आहे, 84ला यामध्ये बदल झाला. तर आम्ही सर्वजण ह्या 84च्या पिरियडनंतरचे बुक्स हे रेफर केलेले आहेत. तर यासोबत खूप साऱ्या आठवणी आहेत. यामध्ये बालभारती मराठी पुस्तक पहिले म्हणजे इयत्ता पहिली किंवा फर्स्ट स्टँडर्ड, पुस्तक दुसरे, तिसरे असे हे 7वीपर्यंतचे बुक्स आहेत. त्यानंतर सुलभ भारती हिंदीचे पण इथे 5वीपासून आपल्याला हे बुक्स अवेलेबल करून दिलेले आहे. आपण हे डाउनलोड करून इथे बघू शकता. मी डाउनलोड केलेले आहे, ते बुक्सची प्रत आपण बघूया. मग इथे हे फर्स्ट स्टँडर्डचं बुक होतं. तर अशा पद्धतीने हे बघा, 1984ची जी निर्मिती आहे, हे सर्व चॅप्टर्स अशा पद्धतीचं, हे पहिलं चॅप्टर हे शिकायला आहे. आणि आणखीसुद्धा हे चित्र जेव्हा आपण बघतो किंवा या चित्रांमध्ये जे शिकवलेलं आहे, तर हे जशाचं जसं जे शिकलो आहे किंवा ज्या पद्धतीने ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं आहे ते सर्व आठवत आहे. हे इयत्ता दुसरीचे बुक्स आहेत आणि इयत्ता तिसरी, असे सर्व पुस्तकं आपल्यासमोर आहेत. ज्या ज्या पिरियडमधील बुक्स आपल्याला हवे असतील ते बुक्स आपण इथनं डाउनलोड करू शकतो की सिरीज 2, त्यानंतर सिरीज 3 आलेलं आहे आणि त्यानंतर सिरीज 4, असे आपल्याला जुने बुक्स आपल्याला इथे अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. तर हे सर्व बुक्स आपण संग्रही ठेवू शकतो, डाउनलोड करू शकतो. बालभारती.in ह्या वेबसाईटवरती ही पुस्तकं आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. यासोबत इथे ही एक माय फर्स्ट इंग्लिश मराठी डिक्शनरी ही सुद्धा दिली आहे. ही PDF स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. या पद्धतीने ही डिक्शनरी मुलांसाठी अत्यंत उपयोगाची आहे. ही आपण PDF स्वरूपामध्ये याचा मुलांना अभ्यासासाठी देऊ शकतो.
तर मित्रांनो, ह्या आपल्या जुन्या आठवणी डाउनलोड करा, आपल्या संग्रही ठेवा, आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि ह्या व्हिडिओसोबत आपण हे पुस्तक वाचताना ज्या आपल्याला बघा आठवतं का, आपल्याला कुठल्या शिक्षकांनी शिकवले आहे याची आठवण, शिक्षकाचं नाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या पद्धतीचेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्यापर्यंत मी नेहमी देण्याचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.